पनवेल परिसरात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून शहरात एक दिवस आड पाणी पुरवठा केला जात आहे. पनवेलला ज्या देहरंग धरणातून पाणी पुरवठा केला जातो त्या देहरंग धरणाची पाहणी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांनी शनिवारी केली आहे. पाण्याचा प्रश्न भविष्यकाळात गंभीर होऊ नये यासाठी आतापासूनच उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत महापौरांनी यावेळी व्यक्त केले. पनवेल परिसरात देहरंग धरणातून पाणी पुरवठा केला जातो. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच या धरणातील पाणीसाठा संपण्याची अवस्था निर्माण झाली आहे. भविष्य काळातील पाणी नियोजन कसे करता येईल यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी शनिवारी देहरंग धरणाची पाहणी केली. यावेळी उपमहापौर चारुशिला घरत, सभागृह नेते परेश ठाकूर, पाणी पुरवठा सभापती निलेश पाविसकर, नगरसेवक अनिल भगत, समीर ठाकूर, पंचायत समिती सदस्य राज पाटील यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. पनवेल परिसरात होत असलेला पाणी पुरवठा आणि भविष्यातील उपाययोजना या संदर्भात महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांनी आपले मत व्यक्त केले. आज देहरंग धरणावरती पाहणी केली असता जे ह्या वर्षी संकट आलेलं आहे पाण्याचं, की आज पनवेलला एक दिवसाड पाणी पुरवठा करूनही आपण बघितलं तर देहरंग धरणामध्ये अतिशय पाण्याचा साठा कमी राहिलेला आहे, अशी परिस्थिती भविष्यकाळात उद्भवणं ह्यासाठी आपण पाणी संकट दूर व्हावं म्हणून काय प्रयत्न करता येतील ते ह्या 2 महिन्यामध्येच प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यासाठी आज सर्वांनी इथे पाहणी केली असता आपल्याला आढळलं की देहरंग धरणाचा गाळ काढणंही इथे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर इथे जे केटीवर आहे त्याच्यासाठी आपल्याला त्याच्यावरती काम करणं महत्त्वाचं आहे आणि इथे सगळं आपण करण्याचा आदेश प्रशासनाला दिलेला आहे. लवकरात लवकर त्याने काय प्रोसिजर असेल, टेंडरिंग प्रोसिजर, ती पूर्ण करावी आणि येत्या पावसाळ्याच्या अगोदर हे काम पूर्ण करावं, म्हणजे हे जे संकट ह्या वर्षी आलेलं आहे ते भविष्यकाळात आपण त्या संकटावर मात करू शकतो. पाणी पुरवठा सभापती निलेश पाविसकर यांनी पाण्याच्या नियोजनासंदर्भात अधिक माहिती दिली. या पनवेलकरांना या आयुक्तांनी कोणत्याही उपाययोजना केल्या नाही म्हणून आज पनवेलकरांना एक दिवस आड पाणी पुरवठा मिळत आहे. आमची विनंती होती त्यांना अगोदरपासून या KT-Weir लवकरात लवकर सुरू करावं. या KT-Weir समजा आपण पाणी थांबवलं तर इकडे 500 मीटर आपल्याला पाणी थांबवता येईल आणि 500-600 MLD पाणी पनवेलकरांना आपण देऊ शकलो असतो. हेच काम त्यांनी अगोदर केलं असतं, नियोजन केलं असतं, तर आज पनवेलकरांना एक दिवस पाणी आड आपण कुठेतरी त्यांना द्यायचा प्रयत्न केला असता.